आंदेकर टोळीचा कुख्यात गुंड राहुल सुरेश खत्रे याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मंगळवारी अटक केली आहे त्याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत तसेच झोन दोनच्या उपआयुक्तांनी त्याच्यावरती तडीपारीची नोटीस देखील बजावली होती नानापेटेतील कुख्यात गुंड आणि आंदेकर टोळीचा सदस्य असलेल्या राहुल सुरेश खेत्रे याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मंगळवारी अटक केली आहे गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागाला मिळालेल्या माहितीनुसार खेत्रे हा पुणे शहराच्या हद्दीमध्ये दिसला होता अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर केलं त्यानंतर ते त्याची रवानगी पोलीस कोठडीमध्ये करण्यात आली आहे पुणे पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी झोन दोनच्या आयुक्तांनी खेत्रे याला पुणे शहरामधनं तडीपार केलं होतं पुण्यातील कुख्यात आणि आंदेकर टोळीचा खेत्रे हा सदस्य आहे पुण्यातील विविध व्यावसायिकांना सामान्य नागरिकांना आणि इतर व्यक्तींना टार्गेट करून त्यांच्याकडनं खंडणी उकळण्याचं काम ही टोळी करते ही टोळी नानापेटेतील डोके तालीम मच्छी मार्केट धान्य बाजार पालखी विठोबा चौक ओसवाल पंचायत मिठापल्ली वाईनशॉप या भागामध्ये सर्वाधिक सक्रिय आहे भवानीपेटेतील काही भागातही या गँगची दहशत आहे कायदा पाळणारे आणि सरळ मार्गाने चालणाऱ्या सामान्य नागरिकांना वेठीस धरून त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी ही टोळी कुप्रसिद्ध आहे खेत्रे हा या टोळीचा सदस्य आहे त्याच्यावरती अवैधपणे शस्त्र बाळगणे खुणाचा प्रयत्न करणे नागरिकांमध्ये दहशत पसरवणे गंभीररित्या जखमी करण्यास जबाबदार असणे आणि शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यास कारणीभूत असणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्याला शहरामधनं तडीपार करण्यात यावं असा उल्लेख झोन दोनच्या उपायुक्तांनी बजावलेल्या तडीपारीच्या नोटिशीमध्ये करण्यात आला होता खेत्रे याच्यावर हडपसर समर्थ आणि चतुशृंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे नोंदवण्यात आलेले अमरुद्मले सह अर्चलकोटामध्ये सी चोवीस तास पुणे